परिवहन निगम की एसटी बस समय पर नहीं पहुंचने से आक्रोशित स्कूली छात्र सीधे सहायक यातायात प्रबंधक रचना मस्करी के कक्ष में पहुंच गए। एसटी बस जो तुमसर तालुका के ग्रामीण इलाकों में छात्रों के लिए यात्रा का एकमात्र साधन है, अनियमित समय पर गांव में आ जाने से जिससे छात्रों को भारी शैक्षणिक नुकसान हो रहा है। इसलिए शिवसेना प्रभाग प्रमुख और स्वराज्य युवा एकता फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष अमित एच मिश्राम के नेतृत्व में अंबागढ़, गायमुख, दावेसरी, रामपुर, ताड़गांव के आक्रमक छात्र सहायक यातायात प्रबंधकों के पास जाकर समय पर गाड़ी आने की मांग रखी। विद्यार्थियों के लिए ग्रामीण क्षेत्रों से शहर तक जाने के लिए परिवहन निगम की एसटी बस ही एकमात्र विकल्प है। तुमसर आगार से एसटी बसें अनियमित समय पर गांव तक आ रही है और कम ट्रेनें छोड़ी जा रही है, इसलिए छात्रों को बहुत परेशानी हो रही है। तुमसर तालुका के अंबागढ़, गायमुख, रामपुर, ताड़गांव, दावेजरी गांव से कई छात्र पढ़ने आते हैं। इसके लिए छात्रों को महाराष्ट्र मानव विकास बस से आते हैं। प्रतिदिन 40 से 50 छात्र इस ट्रेन का इंतजार करते हैं। इसके बाद जब बस आती है तो उसमें छात्रों के साथ अन्य यात्री भी बैठ जाते हैं। बस की लेट लतीफे के कारण पहले ही छात्रों को पढ़ाई का नुकसान उठाना पड़ा है, जिसे आक्रोशित छात्रों ने सहायक यातायात प्रबंधक के समक्ष अपना आक्रोश व्यक्त किया। छात्रों ने समस्याओं की जानकारी महाराष्ट्र परिवहन निगम के तुमसर आगार प्रमुख को ज्ञापन सौंपा। विद्यार्थ्यांची जसं आता शाळा सुरू झालेली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शहरी भागामध्ये शिक्षण घेत असतात, त्यांना इथं आपला 5वी पासून ते 12वी पर्यंत शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळत असते, तर त्यांना बस सेवा जी आहे येण्यासाठी एक मार्ग असते एस टी माउंटेडची बस, तर ती बस वेळेवर गावात येत नसल्यामुळे त्यांना इथं 11 ते 12 दरम्यान यावं लागते आणि शाळा सुरू ते 10:30 तर ते त्या दिवशी आम्ही संबंधित स्थळी गेलो विद्यार्थीसह, तर ते 11:30-11:15 ती बस त्या ठिकाणी आली, त्याच्यामुळे त्यांचे 1-2 पिरियड होऊन गेले होते। तर याच्यामुळे आम्ही आगार व्यवस्थापकांना अशी मागणी केली की ती बस वेळेवर जर आली तर विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे शाळेत जाण्यासाठी सोयीस्कर होईल आणि वेळेवर त्यांना शिक्षण मिळेल। परंतु असं त्यांनी असं सांगितलं की मानव विकासची बस असल्यामुळे ही शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागणी आली पाहिजे, संबंधित मुख्य अधिकारी जे आहेत संबंधित मुख्याध्यापक शाळेचे त्यांनी अशी मागणी केली पाहिजे की हे मानव विकासची बस असल्यामुळे त्यांनी आम्हाला पत्र दिलं पाहिजे, त्यांची अशी मागणी होती। तर आम्ही गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती तुमसर प्रकाश साठवणे सर यांना फोन केला संबंधित स्थळावर आणि ते मॅडम आगार व्यवस्थापक सुद्धा बोलले आणि मी सुद्धा बोललो आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याच्याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली। त्यांनी याच्यावर आश्वासन देऊन लवकरच आम्ही हा प्रश्न मार्गी लावू अशी आम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आम्हाला तशी माहिती दिली, तर आम्ही त्या ठिकाणी मग पत्र देऊन निवेदन देऊन विषय तिथंच हे केलो। हो, काल शिवसेना प्रमुखाचे अमित मेश्राम म्हणून आमच्याकडे आले होते, त्यांच्याशी आमची कमीत कमी 10 मिनिटं चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांची समस्या अशी होती की तुमसर ताळगाव मानविकाची जी फेरी आहे ती खूप उशिरा येत आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्या ताळगाव फेरीचा वेळ बदल करण्यात यावा अशी मागणी केली। त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं की जर आपण वेळेमध्ये बदल केला तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या रूटवरचे त्यांना प्रॉब्लेम नाही होणार का, म्हणून आपल्याला बीओची परवानगी आवश्यक आहे। म्हणून मी त्यांना सजेशन दिलं की आपण शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून वेळेमध्ये बदल पाहिजे असा पत्र मला द्या किंवा आमच्या डिपार्टमेंटला द्या, त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला बदल करून देऊ, तुम्हाला जे पाहिजे त्या वेळेमध्ये आम्ही ती फेरी अरेंज करून देऊ। त्याच्यामध्ये त्यांनी मग शिक्षण अधिकारीला फोन लावलं आणि आमचं ते मोबाईलवर बोलणं झालं, त्यांनी हमी दिली की मी 1-2 दिवसात पाठवते। जसं त्यांचा आदेश आम्हाला मिळाला की आम्ही लगेच ते फेरीचे वेळ चेंज करून देऊ आणि विद्यार्थ्यांची समस्या दूर करून टाकू। एनबीसी न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंतालोरी की रिपोर्ट।